नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपलं स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, महाराष्ट्रात यंदा 1 किंवा 2 जूनला मान्सून बरसणार, नवे हवामान अपडेट जाणून घेऊया काय अपडेट आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो, आता 1 किंवा 2 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। 1 किंवा 2 रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे, मान्सून परतण्याची शक्यता आहे। तसेच राज्यात मान्सून सरासरीपेक्षा अधिक बरसणार असे हवामान खात्याने म्हटले आहे। चला तर याविषयी आपण सविस्तर पाहूया। 1 ते 2 जूनला मान्सून पूर्व संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यपेक्षा कमी पाऊस होईल, तसेच नेहमीपेक्षा जास्त थांबणार आणि 8 ऑक्टोबर रोजी परतीचा प्रवास सुरू होईल। बघा शेतकरी मित्रांनो, पाऊस कधी वापस जाणार आहे ती पण माहिती आलेली आहे। 8 ऑक्टोबर रोजी परतीचा प्रवास सुरू होईल, 8 एप्रिलला पाऊस वापस चालल्या जाईल। 27 आणि 28 मे रोजी वातावरणचे या काळात मुंबई आसपासच्या परिसरात आकाश अक्षरशः ढगाळ होते। कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आसपास असेल। तसेच या काळात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो। महाराष्ट्रात यंदा किंवा 1 जून किंवा 2 जूनला मान्सून बरसणार आहे, नवे हवामान अपडेट आहे। मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी, आता 1 किंवा 2 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। तसेच राज्यात मान्सून सरासरीपेक्षा अधिक बरसणार आहे असे हवामान खात्याने म्हटले आहे। तर नक्की तुम्हाला शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।